झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी एकादशी निमित्ताने राजधानी दिल्लीतही माऊली तुकोबांचा गजर झाला। गेल्या 30 वर्षांपासून मराठी भाषक टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढतात। मराठी लोकांना वारीला जाता आलं नाही तरी दिल्लीत त्याचा अनुभव मिळाला म्हणून ही दिंडी निघते। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष दिल्लीमध्ये झाला। आपण माझ्या मागे बघू शकता विठोबा माऊलींची ही दिंडी निघालेली आहे। अनेक मराठी लोक दिल्लीतील इथे सहभागी झाले आहेत। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या नावाचा जयघोष चालू आहे। आपल्याबरोबर अनेक जण आहेत, आपण त्यांनाच विचारूया की या दिंडीमध्ये ते कसे सहभागी होतात, सांगू शकता ही दिंडी गेले किती वर्ष दिल्लीमध्ये काढते आणि काय अनुभव? 1970 पासून हे दिंडीचा सोहळा झाला, गेली 30 ते 35 वर्ष झाले हा सोहळा चालला आहे। आम्ही हे म्हणतो की ज्यांना दिल्लीतून दिल्लीमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोक इथे आहेत, पण ह्या लोकांना आणि पंढरपूरचा जो विठ्ठल दर्शन इथेच मिळावं ही अपेक्षा आहे। मला एक कथा याद छोटी गोष्ट आहे, संत तुकाराम महाराज आपले संत सावंता महाराज आपल्या शेतामध्ये काम करत होते। वारकरी त्यांना म्हणत होते की बाबा पंढरपूर सोडून तू इथं काय करतो, तर तो म्हणे माझा पंढरपूर विठ्ठल इथंच आहे। असे सगळं काय ते म्हणतात तू विठ्ठलाने हे केली तू इथं सगळं काही ते एक असतात चाळूंवर टाकतात, पण विठ्ठल दर्शन देऊन त्याचं पहिल्यापेक्षाही चांगलं करतो। म्हणून म्हणतो की आम्ही विठ्ठल इथं दिल्लीतच जा आणि ह्या आषाढीचा जो दिंडीचा सोहळा आहे तो आम्ही दिल्लीमध्येच साजरा करू। तुम्ही सांगू शकता तुम्ही पण दिंडीत सहभागी झालेला आहात, कसा अनुभव आणि पंढरपूरला झाला गेल्यासारखं वाटतं? हा, तो धर्माची सर्व पताका दिल्लीमध्ये स्थापित करण्यासाठी हे काही फाउंडर मंडळी आमच्या बरोबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि विठ्ठल मंदिराची स्थापना केल्या गेली आणि या स्थापनेनंतर आजही 40 वर्ष हा दिंडी काढण्याचा प्रवास चालू आहे। पण दिंडी सभा घेऊन कसं वाटतं? दिंडीत चालल्यानंतर मी स्वतः पंढरपूरची वारी करते, पायी 10 वाऱ्या झाल्या। पायी वाऱ्यानंतर आज मला असा अनुभव आहे प्रत्येक वेळेला एकदा तुम्ही विठ्ठलमय झाल्यानंतर बाकी कशाची चिंता राहते। दिल्लीतील पण मराठी लोक जरी पंढरपूरला जात नसले तरी या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि कुठे ना कुठे विठोबा माऊलीला भेटलाच आनंद त्यांना इथेच मिळतो। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन झा, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।